मोरारजीबाई ते नरेंद्रभाई हा नोटांचा प्रवास कसा राहिला त्याविषयीचाच एक रिपोर्ट आपण पाहूयात. मध्यरात्री यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपये और 1000 रुपये के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे, यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारतीयांच्या चांगलीच लक्षात राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानकपणे 500 आणि 1000 नोटा रद्द झाल्याचं घोषित करून काळा पैसा बाळगणाऱ्या भ्रष्ट आणि दहशतवादी प्रवृत्तीच्या लोकांना चांगलाच दणका दिलाय. काही निवडक अपवाद वगळता मोदींच्या या निर्णयाचं स्वागत सर्व स्तरातून होत आहे. अर्थात या निर्णयामुळे लोकांची धावपळही होतीये. टोल नाक्यापासून ते पेट्रोल पंपापर्यंत, दैनंदिन वस्तूंच्या खरेदीपासून ते हॉटेलिंग ट्रॅव्हलिंगपर्यंत सगळीकडे सुट्या पैशांवरून गोंधळ उडालाय. मात्र ही परिस्थिती फार काळ असणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय. पण अशाच प्रकारचा निर्णय 16 जानेवारी 1978 तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी घेतला होता. सकाळ वर्तमानपत्रात पहिल्या पानावर त्याविषयीचं वृत्त देखील छापण्यात आलं होतं. 16 जानेवारी 1978 मंगळवार होता. तत्कालीन मोरारजी देसाई सरकारनं राष्ट्रपती संजीव रेड्डी यांच्यामार्फत वटहुकूम काढला आणि 1000, 5000 आणि 10000 रुपयांच्या नोटा रद्दबातल ठरवल्या. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण तेव्हा संसदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. 100 रुपयांच्या नोटाही रद्द करायला हव्या होत्या असं त्यांनी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर सकाळच्या 17 जानेवारी 1978 अंकाची कव्हर स्टोरी म्हणजे 38 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा धांडोळा घेण्यासारखी आहे. चलनी नोटा रद्द करण्याचा तेव्हाचा निर्णय हा स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच निर्णय होता. या निर्णयासाठीची तातडीची बैठक तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाईंनी संध्याकाळीच बोलावली होती. बैठकीनंतर एकाही अधिकाऱ्यानं अथवा मंत्र्यानं माध्यमांसमोर निर्णयाची वाच्यता केली नाही. रात्री 9 वाजता आकाशवाणीवरून हा निर्णय 16 जानेवारी 1978 घोषित करण्यात आला होता. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दलचं सकाळमधील 17 जानेवारी 1978 अंकाचं पहिलं पान आवर्जून वाचण्यासारखं आहे. तर 20 जुलै 1969 सकाळचं पहिलं पान भारताच्या आर्थिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या निर्णयाचं सविस्तर वार्तांकन करणारं आहे. 19 जुलै 1969 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 प्रमुख बँकांचं एका रात्रीत राष्ट्रीयकरण करून खासगी अर्थव्यवस्थेला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. सकाळ वर्तमानपत्र या सर्व ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार ठरलाय हेही विशेष. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.